गरीब शेतकऱ्यांना लाभ व्हावा हाच प्राथमिक कृषीपत्ती आणि सहकारी संघाचा उद्देश. बसवप्रसाद जोल्ले यांचे चिखलवाळ येथील शिवबसव प्राथमिक कृषीपत्ती आणि सहकारी संघाच्या उद्घाटनामध्ये प्रतिपादन. गरीब शेतकऱ्यांना लाभ व्हावा हा प्राथमिक कृषीपत्ती आणि संघाचा उद्देश. बसवप्रसाद जोल्ले यांचे प्रतिपादन. चिखलवाळ येथे शिवबसव प्राथमिक कृषीपत्ती आणि संघाचे उद्घाटन. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्याला देशाचा आधारस्तंभ म्हणणे ही अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा गरीब शेतकऱ्यांना प्राथमिक कृषीपत्ती आणि सहकारी संघाचा चांगल्या पद्धतीने लाभ व्हावा हा संघ स्थापनेमागील उद्देश आहे. तेव्हा या संघाच्या सभासद शेतकऱ्यांनी संघाच्या निधीचा सदुपयोग करून आपला विकास साधावा असे आवाहन बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. सोमवार चिखलवाळ येथे श्री शिवबसव प्राथमिक कृषीपत्ती आणि सहकारी संघाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी निपाणी येथील विरूपाक्षलिंग समाधी मठाचे श्री प्राणलिंगेश्वर महास्वामीजी, येथील अडियप्पन्नवर मठाचे श्री शिवस्वामीजी, हलशुगर निपाणीचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक विश्वनाथ कमते, संचालक रामगोंडा पाटील व मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपटास पाणी घालून व फित कापून श्री बसवेश्वर प्राथमिक कृषीपत्ती आणि सहकारी संघाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे जोल्ले म्हणाले की गेल्या 2-3 वर्षाच्या पाठीमागे राज्यात तसेच देशांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त होते. मात्र देशामध्ये मोदी आणि तसेच राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे म्हणून लोकप्रिय असलेले पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवन उंचावले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजना तसेच शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर प्रतिवर्षी रुपये 6,000 जमा करणारे मोदी हे एकमेव पंतप्रधान ठरले आहेत. मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे नागरी आहार पुरवठा खात्याचा अधिकार असताना 3-4 महिन्याच्या काळात नामदार जोल्ले यांनी या भागामध्ये 30 पेक्षा जास्त रेशन दुकाने मंजूर करून त्यांना मदत केलेली आहे. यामुळे या संघास खासदार जोल्ले व मंत्री जोल्ले यांचे सदैव मार्गदर्शन असेल याची ग्वाही दिली. हे कृषी प्रधान देश आहे. अजूनही देखील आमच्या भारत देशात 50% पेक्षा जास्त लोक शेतकरी आहेत आणि आमचा भारत देशाचा प्रगती व भारत देशाचा विकास आमच्या शेतकऱ्यांच्या विकासावर अवलंबून असते. आज आमच्या शेतकऱ्यांच्या बद्दल कितीही सांगितलं तर कितीही कौतुक केलं तर ते कमीच आहे. कारण त्यांच्या बद्दल सांगायचं असलं तर एक मराठीचं मन आठवण येत आहे. ते काय म्हटलं तर देशाचा तोच अन्नदाता, तोच उभा जगाचा पोशिंदा, किती सांगावी त्याची माहिती, तो तर सर्वांच्याच अन्नदाता असं आहे माझा राजा, तोच माझा शेतकरी राजा म्हणून सांगतात. तर असलं आमचं भारत देशाचा अन्नदाता ज्यांना म्हणतो. परंतु आता 1-2-3 वर्षापूर्वी मी एक रिपोर्ट वाचत होत, त्या रिपोर्टमध्ये एक खूपच एक स्टॅटिस्टिक्स दिलं होतं, ते वाचून खूप दुःख झालं. ते काय म्हटलं तर आता 2-3 वर्षापूर्वी जेव्हा इथं बीजेपीचं सरकार नव्हतं त्यावेळेला आमच्या कर्नाटकमध्ये 5,000 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या केले होते. कारण त्यांचे खूप समस्या होतात, म्हणजे पाणी पुरवठ्याचं असू दे व इलेक्ट्रिसिटीचं व्यवस्था असू दे, हे काही नसल्यामुळं खूप त्रास होतं. परंतु हे सगळं बघून आज आमचे येडियुरप्पाजी जे रईत नायक म्हणून त्यांना म्हणतो, त्यांनी असू दे व आमचे भारत देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी दोघं जण मिळून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. कृषी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना असू दे व सर्व गरीब शेतकऱ्यांना सन्मान निधीचं व्यवस्थापन असू दे. कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे की स्वतंत्र होऊन झाल्यानंतर अनेक पंतप्रधान येऊन गेले, परंतु फक्त 5 वर्षामध्ये सर्व गरीब शेतकऱ्यांचं अकाउंटवर डायरेक्ट 6,000 रुपये सन्मान निधी देण्याचं स्वप्न कोण तर पाहिलं असलं तर ते आमचं लाडके पंतप्रधान मोदीजी म्हणून सांगायला खूप अभिमान होतो. आणि त्यांचं जे स्वप्न आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास, तेच ध्येय ठेवून आम्ही पण इथं जोल्ले परिवार असू दे व हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे सर्व निर्देशक मंडळ सदस्य असू दे व चेअरमन असू दे, आम्ही सगळेजण मिळून इथं काम करायला लागलो. यावेळी निपाणीचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले म्हणाले, BDCC बँकेची निवडणूक जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्रितपणे बिनविरोध केली. यामुळे सर्वच पत्तीन संघ व शेतकरी सभासदाचा लाभ होणार आहे. यावेळी हालशुगर संचालक विश्वनाथ कमते व रामगोंडा पाटील यांनी या संघास खासदार जोल्ले व नामदार जोल्ले व इतर नेत्यांचेही सदैव सहकार्य असल्याचे सांगून संघाच्या योजना संचालकांनी थेट सभासद शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्यात अशी सूचना केली. कृषी पत्तीनं असं एक सोसायटी निर्माण केलं
फार नशीबवान आहेस का म्हणजे बीसीसी बँकेत सर्वांनी माहीत आहे जवळजवळ सगळेजणी अनपोज असं एक इलेक्शन पार पाडले त्याचा अर्थ काय सगळेजणी एक झाले आणि त्याचं 100% तुम्हाला नक्कीच उपयोग होणार तुम्हाला काय फंड्स सँक्शन व्हायचं आहे मला वाटतं यापुढं कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला त्रास होणार नाही का म्हणजे डीसीसी बँकेचे अध्यक्ष असू दे आमचे आता धोले अण्णा असू दे सगळेजणी मिळूनच आता डीसीसी बँक चालविणार आहेत या प्रसंगी आशीर्वचनातून श्री प्राणलिंगेश्वर स्वामीजी व श्री शिवबसव स्वामीजी यांनी सभासदांनी योग्य कारणासाठी व आवश्यक इतकेच कर्ज घ्यावे असे आवाहन केले तसेच सध्याच्या काळात शेती हाच उत्तम पर्याय पुढे आला आहे तेव्हा शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करून सधन व्हावे असा सल्ला देऊन शिवबसव प्राथमिक संघास शुभाशीर्वाद दिला या कार्यक्रमास ज्योती सौहार्द एकसंबाचे अध्यक्ष चंद्रकांत खोत श्री शिवबसव प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष सुशांत सटाले उपाध्यक्ष उदयसिंग मातादीन संचालक अच्युत चव्हाण धोंडीराम शिंदे आप्पासाहेब चव्हाण विठ्ठल पाटील मेघा सटाले गीता इंगळे अनिल सुतार आप्पासाहेब गावडे सुनील सटाले सुभेदार बाळासाहेब साळुंके सर्व सल्लागार सभासद व कर्मचारी वर्ग व चिखलवाळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताविक संघाचे अध्यक्ष सुशांत सटाले स्वागत रोहिणी पाटील सूत्रसंचालन सुरेश तोडकर तर आभार सुशांत सटाले यांनी केले